आज विधानसभेत लक्षवेधी सूचना भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्व सदस्यांनी मुंबई उपनगर वासियांवर जो एक आर्थिक बोजा या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने अन्यायकारक टाकला, तो NI टॅक्सच्या रूपाने टाकला, त्या बाबतीत लक्षवेधी लावली होती। खऱ्या अर्थाने गेल्या सरकारमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी होती। केवळ तेवढंच नाही तर अगोदरच्या सरकारच्या काळात जो दर ठरवला होता 3% चक्क्यावर सुद्धा आणला होता। अशा पद्धतीचा रिलीफ दिल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने मुंबई उपनगरातील 60 लाख नागरिकांवर खऱ्या अर्थाने त्यांच्या इमारती सोसायटी यांनी त्याच्यावर तातडीने त्यांना स्थगिती दिलेली आहे। मुंबईतील उपनगरवासियांना न्याय देण्याची भूमिका आम्ही परिपूर्ण करतो आहोत, यापुढेही करू। मुंबई शहरमध्ये हा लागू नये, उपनगरामध्ये होतोय, मुंबई शहरात ही समस्या कायमच राहते। महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जो आहे त्यामध्ये मुंबई शहराच्या सुटीबाबतचा प्रावधान आहे, आणि म्हणून या विषयावर सन्माननीय सदस्य आमचे अतुल भातखळकर यांनी सुद्धा एक खाजगी विधेयक त्याच पद्धतीचं मांडलं आहे, आणि त्या बाबतीतली मागणीसुद्धा आज सदनामध्ये आम्ही सगळ्यांनी केली की एका शहरात 2 वेगवेगळे न्याय चालू शकत नाही। शहराला जर तुम्ही हा कृषी कर लावत नसाल तर मुंबई उपनगरीय वासियांवर तो का लावता, आणि म्हणून संबंधित कायद्यामध्ये बदल करून हा अकृषी कर उपनगरीय वासियांना न लावता